शंभर वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तमेढ रोवली. गेली 100 वर्ष हा पुण्याचा गणेशोत्सव लाखो लाखो देशभक्तांना घेऊन साजरा होत असतो. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती आता फक्त देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचलेली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक मंडळी आवर्जून गणेशोत्सवामध्ये पुण्यामध्ये येत असतात. या गणेशोत्सवालाही आणखी फार मोठी पार्श्वभूमी आहे. याच पुण्यामध्ये जिजाऊंनी शिवबांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. परंतु त्यातलं पहिलं कार्य जिजाऊंनी शिवबांच्या हस्ते यवनांनी उद्ध्वस्त केलेल्या कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला, गणेशाची स्थापना केली आणि आपल्या कार्याला सुरुवात केली. शिवरायांचं गणेश गणपती हे आराध्य दैवत आहे आणि शिवरायांच्या पश्चात पुणे हे मराठी राज्याची राजधानी झाली, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. याच पुण्यामध्ये पेशव्यांनी आपल्या मराठी राज्याची धुरा म्हणजे अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण केलं. पुणे ही हिंदुस्थानची राजधानी होती 18व्या शतकामध्ये. पेशव्यांनी गणेशोत्सव त्यांचं आराध्य दैवत म्हणून शनिवारवाड्यामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती. हजारो लोक गणपतीच्या त्या 7 दिवसामध्ये शनिवारवाड्यामध्ये येऊन हा उत्सव साजरा करतो. देशाच्या कानाकोपऱ्यातले मराठा सरदार या निमित्ताने येत होते आणि मग ही परंपरा पुढे चालू राहिली. पुण्यातले मानाचे अनेक गणपती आहे, आमचा तुळशीबाग आहे, कसबा गणपती आहे, दगडूशेठ आहे, बाबूगिनू मंडळी, ही सर्व मंडळी हा गणेशोत्सव अगदी भव्य दिव्य पद्धतीने साजरा करत असतात. आज एक महत्त्वाची गोष्ट घडली की या गणेशोत्सवाच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रसंग घडू नये म्हणून गजलक्ष्मी गजपथक ढोलपथक आणि पुण्यातील प्रख्यात हुतात्मा बाबूगिनू मित्रमंडळ, तुळशीबाग मित्रमंडळ यांनी गणेशोत्सवाच्या काळात पुण्यामध्ये 25 ॲम्ब्युलन्स तत्काळ सेवा देण्यासाठी त्या उत्सवाच्या काळात विविध पद्धतीने कार्य करण्याची संकल्पना घेऊन त्याचं आज 2 ॲम्ब्युलन्स ह्या आजच्या ह्या उत्सवासाठी याचं उद्घाटन झालेलं आहे. या निमित्ताने पुण्याच्या पुणे झोनच्या DSP ह्या गोरे मॅडम आलेल्या होत्या, आपल्या बाजी आपल्या ह्याचे हुतात्मा बाबूगिनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे आले होते, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेकराव खटावकर होते आणि त्यातून हे कार्य पडलं. आणि माझ्या मनात आज एक मोठी भक्तिभाव आला की ह्या गणेशोत्सवामध्ये हा उत्सव लाखो लोक अतिशय उत्स्फूर्ततेने पार पडतील, एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.